प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या कालच्या तिसऱ्या दिवशी महिलांना लोकसभा आणि राज्यांच्या एक तृतीयांश आरक्षणाची तरतूद करण्यासाठी राज्यघटनेत एकशे अठ्ठावीसावी तरतूद करणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकावर लोकसभेत आठ तास चर्चा झाली आणि ते बहुमतानं मंजूर करण्यात आलं विधेयकाच्या बाजूनं चारशे तर विरोधात केवळ दोन मतं पडली नवीन संसद भवनात कामकाजाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी महिला वंदन अधिनियम विधेयक सादर केलं होतं विधेयक देशाच्या आणि राज्याच्या धोरण निर्मितीमध्ये महिलांना अधिक प्रतिनिधित्व देईल विधेयकातील आरक्षणाची तरतूद पंधरा वर्षांसाठी असेल यानंतर संसदेच्या परवानगीनं त्यात वाढ करण्यात येणार आहे अभूतपूर्व समर्थनासह मंजूर झालेल्या या विधेयकाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करत या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करणाऱ्या सर्व पक्षांच्या खासदारांचं ट्विटरच्या माध्यमानं आभार मानले आहे केरळमधील कोझिकोट जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी एकही नवीन रुग्ण निपा पॉझिटिव्ह आढळून आला नाही निपा पॉझिटिव्ह असलेल्या नऊ वर्षाच्या मुलाच्या प्रकृतीत आणखी सुधारणा झाली असून उपचार घेत असलेल्या अन्य तीन रुग्णांची प्रकृतीही सुधारली आहे कॅनडामधील वाढत्या भारत विरोधी कारवाया लक्षात घेता केंद्र सरकारनं तिथल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे कॅनडातील सर्व भारतीयांना आणि त्या देशात प्रवास करण्याचा विचार करत असलेल्यांना सावधगिरी बाळगण्याचं तसंच हिंसाचारग्रस्त ठिकाणी प्रवास टाळण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं कलि आहा जागतिक नेत्यांनी हवामान बदलावर तातडीनं पावलं उचलली नाही तर जगाला दोन पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान वाढीचा धोका पत्करावा लागणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिओ गटरस यांनी दिला आहे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान महत्वाकांक्षा परिषदेत काल बोलत होते वर्धा इथं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं आयोजित पीएम रन स्किल मॅरेथॉन दौड स्पर्धेचं आयोजन नुकतंच करण्यात आलं या स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत ही दौड आयटीआय इथं याचा समारोप झाला दौडचा शुभारंभ डॉक्टर रामदास आंबटकर आणि डॉक्टर पंकज भोयर संस्थेच्या प्राचार्य श्वेता कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं नुकतच आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे आशिया चषकाच्या अंतिम फेरीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या त्याच्या नुकत्याच झालेल्या सामन्यातील विजयी कामगिरीमुळे सिराज आठ स्थानांनी झेप घेऊन शीर्षस्थानी पोहोचला आहे कुलदीप यादव हा आणखी एक भारतीय गोलंदाजानं पहिल्या दहामध्ये स्थान मिळवलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार